नमस्कार, आपण पाहताय लोक संदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली शहर पोलिसांची नाकेबंदी, 36 जणांवर कारवाई। कायद्याचे पालन करा अन्यथा कायदेशीर कारवाई करू, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे। सांगली शहर पोलीस ठाण्यातर्फे सांगलीतील शंभरपोटी रोड आणि स्टेशन रोड, सांगलीवाडी येथील टोलनाका या ठिकाणी एकूण 36 जणांवर कायदेशीर कारवाई करून सुमारे 33,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। यामध्ये ट्रिपल सीट गाडी चालवणे, गाडी चालवत मोबाईलवर बोलणे, लायसन्स न बाळगणे, गाडी नंबर प्लेट नसणे, कर्कश हॉर्न असणे, असा एकूण 36 जणांना नागरिकांच्यावर कारवाई करण्यात आली। यामध्ये सुमारे 33,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। नागरिकांनी कायद्याचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा सांगली शहर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिला आहे। यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार खाडगे, पोलीस नाईक सुधीर माने, रेणुका बिराजदार, वाहतूक शाखेचे संजय बारपटे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे। काल मी सांगली शहर पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी म्हणून चार्ज घेतलेला आहे। म्हणजे अजय सिंदकर साहेब इथं पहिल्यांदा प्रभारी अधिकारी म्हणून होते। स्थानिक गुन्हे शाखा सांगली इथे नियुक्तीस गेलेले आहे। सर्व सांगलीवासियांना माझं आवाहन असेल की आपण पोलिसांच्याकडं निर्भयतेने आणि कोणतीही मनात शंका न बाळगता आपण येऊ शकता। पोलीस स्टेशनचे दरवाजे आपल्यासाठी 24 तास उघडे असणार आहेत। सांगली शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, होणारे गुन्हे, घडणारे गुन्हे हे कमी करणे, त्यांना प्रतिबंध करणे आणि जे गुन्हे घडतील ते उघडकीस आणणे आणि त्यामधले गुन्हेगार आहेत त्यांना शासन कायद्यानुसार जे शासन होईल ते करणे ही माझी प्रायोरिटी असेल। परंतु सर्व सांगली शहरातील नागरिकांना मी विनंती करतो की आपल्या पोलिसांच्याकडचं कोणतंही कायदेशीर काम असेल तर आपण बेधडक पोलीस स्टेशनला येऊन दाद मागू शकता। परंतु कोणत्याही बेकायदेशीर कामासाठी पोलीस स्टेशनकडून आपल्याला मदत होणार नाही, हे पण मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो। धन्यवाद।